महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या द्वारे यावर्षी 12वीच्या आणि 10वीच्या लेखी परीक्षा होत आहेत. येत्या 4 तारखेपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. जिल्ह्यामध्ये 12वीचे 36,668 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत. त्याचप्रमाणे 15 मार्चपासून 10वीची परीक्षा जिल्ह्यात होते आहे. 39,502 10वीचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात आणि व्यवस्थित पद्धतीनं व्हाव्यात यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन झालेली आहे आणि त्याद्वारे वेगवेगळ्या विभागांना निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये पोलीस विभाग, महसूल विभाग आणि शिक्षण विभाग, त्याचबरोबर इतर विभागसुद्धा परीक्षा व्यवस्थित होण्याच्या दृष्टीनं सहकार्य करणार आहे. यावर्षी प्रथमतःच प्रत्येक शाळा तिथे केंद्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा तिथे केंद्र देण्यात आलेलं आहे. 518 10वीची केंद्र असणार आहेत आणि 342 12वीची केंद्र, परीक्षा केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये असणार आहेत. जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात म्हणून वेगवेगळ्या भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचं भरारी पथक, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचं भरारी पथक, डायट प्राचार्य यांचं भरारी पथक, महिलांचं एक भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांचं एक भरारी पथक आणि डायट अधिव्याख्यातांचं एक भरारी पथक हे असणार आहे. जिल्हाभर ही पथकं भेटी देणार आहेत. त्याचबरोबर महसूल विभागाची पथकंसुद्धा माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाने स्थापन होत आहेत आणि ही पथकंसुद्धा वेगवेगळ्या सेंटर्सना भेटी देणार आहेत. त्या दृष्टीनं सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना सूचित करण्यात येते की आपण अत्यंत प्रामाणिकपणे आणि अभ्यास करून या परीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरं जावं आणि व्यवस्थितपणे सगळ्या शिक्षकांनी सोपवली जबाबदारी पूर्ण करावी आणि गुणवत्तापूर्ण रीतीनं या परीक्षा पास व्हाव्या यासाठी सर्वांना शुभेच्छा.